रामकृष्ण हरी। आजच्या अभंगाचं निरूपण आणि भावार्थ ज्या अभंगावरती आहे तो कूट या प्रकारामध्ये मोडतो। अभंग आहे शांतीब्रह्म संत एकनाथ महाराजांचा आणि अभंग आहे चिंचेच्या पानावर देऊळ रचिले। चला तर मग सुरुवातीला आपण संपूर्ण अभंग पाहूया। चिंचेच्या पानावर देऊळ रचिले, आधी कळ समग पाया रे, दोमुखी हरणी पाण्यावर गेली, मुखाविन पाणी प्याली रे, पाषाणाची सांगड मृगजळ डोही, वांझेचा पुत्र पोहला रे, आंधळ्याने पाहिले बहिर्याने ऐकले, पांगळ्याने पाठलाग केला रे, देव पूजू जाता देऊळ बुडाले, परियेसी सद्गुरु राया रे, एका जनार्दनी एक पण मिरवी, हरीच्या नामे तरलो रे। शांतीब्रह्म संत एकनाथ महाराजांचा हा अभंग वरवर पाहिला तर अतिशयोक्तीपूर्ण वाटतो। असंभव वाटणाऱ्या घटनांची यादीच या अभंगामध्ये दिलेली आहे। प्रत्येक चरणावरती लक्ष एकाग्र केल्यास अभंगातील अशक्य घटनांची यादी आणि त्यातील पात्र यांचा परस्पर संबंध, हे कूट, हे असलेलं गूढ, हे असलेलं रहस्य आपल्या लक्षात येत जाईल। कारण की शांतीब्रह्म संत एकनाथ महाराज कुठली गोष्ट सांगतात ती म्हणजे अटळ सत्य असते असं मानून आपण अभ्यास केला पाहिजे। नाथमाऊलींचा अभ्यास एवढा गाढा होता की त्यांची काशीमध्ये हत्तीवरून मिरवणूक निघालेली आहे त्यांनी रचलेल्या भागवत ग्रंथासह। बघा, आपल्या व्यवहारामध्ये स्थापत्यशास्त्राचा नियम आहे, भौतिकशास्त्राचा नियम आहे, गुरुत्वाकर्षणाच्या सिद्धांताविरुद्ध कुठलीही इमारत कधीही तयार करता येत नाही। या सिद्धांतानुसार देऊळच असू द्या नाही तर कुठलीही इमारत असू द्या, आपल्याला पहिल्यांदा भक्कम पाया रचून मग त्यावरच उभी करता येईल। परंतु नाथ बाबा जेव्हा म्हणतात आधी कळस मग पाया अशा पद्धतीने देऊळ रचल्याचं आणि तेही चिंचेच्याच पानावरती सांगतात, तेव्हा ते नक्कीच व्यवहारात दिसणारं मंदिर नाही आहे, त्यामध्ये काहीतरी वेगळा अर्थ, रहस्यार्थ, गूढार्थ दडलेला आहे हे निश्चित। बरं, नाथबाबाच्याच भूमीमध्ये वेरूळमध्ये अशी एक इमारत नक्कीच उभी आहे, वेरूळचं कैलास मंदिर, आधी कळस मग पाया। नाथबाबा काय म्हणतात, चिंचेच्या पानावर देऊळ रचिले, आधी कळस मग पाया रे। आता ह्या चरणाचा आपण अभ्यास चालू केला तर काय होतं, चिंचेचं पान हे आकाराने अतिशय छोटं असतं, संपूर्ण ब्रह्मांडाची निर्मिती या चिंचेच्या पानाच्या आकार इतकी आहे, सर्जन आणि विस्तार या छोट्या संकल्पनाच्या छोट्या बिंदूतून झाले असं ते नाथबाबा म्हणतायत। आपण किती जरी विचार केला, विचार करीतच राहतो, नाथ महाराजांच्या ह्या अभंगातील आधी कळस मग पाया आणि चिंचेच्या पानावर, चिंचेच्या झाडाचं वैशिष्ट्यपूर्ण स्पेसिफिक असं वर्णन त्यांनी केलं आहे, विशेष वर्णन केलं आहे, चिंचेचं पान आधी कळस मग पाया, ह्याच गोष्टीपाशी आपलं डोकं, आपली बुद्धी आळग आणि आपलं गाडं अडून बसतं। इथं नाथबाबा कुठं इंगित करतायत, कुठं इशारा करतायत ते नीट लक्षात घेतलं पाहिजे। भागवत महापुराण याच्या 3 स्कंदातल्या 31 अध्यायामध्ये याविषयीचा स्पष्ट उलगडा आहे। जंतू रुवाच असं या अध्यायाचं नाव आहे। आता हा मस्तकरूप कळस मातेच्या गर्भात आधी तयार होतो, नंतर देहाचे हातपाय इत्यादी इमारतीची बांधणी सुरू होते, म्हणून आधी कळस मग पाया। परंतु यात गंमत आहे, काही माणसांचं कसं आहे, जीवनाचा अनुभव आला, टक्के टोनपे खाल्ले, मग ते आपल्या मूळ स्वरूपाकडे वळतात, त्यांना तशी सद्बुद्धी सुचते, जागृती येते। अशांबद्दल नाथ महाराज सांगतात, दोमुखी हरणी पाण्यावर गेली, मुखाविन पाणी पिली। अस्तित्वातच नसलेल्या पण आहे असं गृहित धरून चाललेल्या या देऊळरूपी मानवी देहातील जीवरूप हरिणी जी सदा मृत्यूला घाबरलेली आहे, पण त्याचवेळी विषयरूप अशा गोड अशा लुसलुशीत अशा चाऱ्या पाण्याकडे आकृष्ट होते आहे, तिकडेही वळते इकडेही वळते। म्हणजे इथे दुतोंडी दोमुखी म्हणजे आपल्या चित्ताचं रूप सांगितलेलं आहे। चित्तरूपी नदी दोन्ही बाजूंना जाऊ शकते, पापाच्या दिशेने पण पुण्याच्या दिशेने पण, म्हणजे आम्ही हे पण करतो आम्ही ते पण करतो। साधं उदाहरण घ्या, चहा पिणार का असं विचारल्यावर उत्तर कसं येतं, तोंडानी नाही नाही आणि मनानी मानेनी हो 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 हो, तोंडानी नाही नाही। म्हणजे काय समजायचं, पुढच्यानी चहा प्यायचा आहे पण तोंडानी बोलू शकत नाही स्पष्ट, चहाच प्यायचा आहे म्हणजे प्यायचं पण आहे आणि संस्कार आडवे येत आहेत, नाही नाही म्हणती तोंडानी पण मानेनी हो हो म्हणती, हो की नाही। हे हा झाला दुतोंडीपणा या हरणीचा। म्हणून आपल्यासारखे जीव काय समजतात, परमेश्वर आहे की नाही कुणी पाहिला, असावा की नसावा, पण हे समोर दिसतं ते आपलंच आहे। खाणं पिणं शोक पाणी मजा चैन सुख हे तर सत्य, हे भोगून घ्या, म्हणजे या जड पाषाणांची सांगड धरून
मृगजळ रूपी भव डोहामध्ये ते उतरतात आणि स्वतःला अस्तित्वच नाही हे गृहीत धरून, कारण की स्वतःचं अस्तित्व परमेश्वराकडे गाण टाकलेलं आहे, येताना तुम्ही त्याला वचन देऊन आलेले आहात की मी तुमचं नामस्मरण करील आणि मोक्ष प्राप्त करून घेईल, स्वतःचं अस्तित्वच नव्हते त्यामुळे ती वांझे की नाही, पण वांझेचा पुत्र झाला हा नसलेल्या गोष्टीचा, आणि भवसागरामध्ये डुबकी मारत फिरतात। पाषाण धोंडा गळ्यात कमरेला बांधला तर कोणीही पाण्यात तरंगू शकत नाही, किती पट्टीचा पोहणारा असला तरी पोहत राहूच शकत नाही, परंतु भवसंसार हा जो आहे तो मृगजळासारखा भ्रमभ्रांती रूप आहे, तो खरा नाही। स्वदेह आणि संबंधित असणाऱ्या सर्व विषयाबद्दल जडत्व बुद्धी आपण धारण केल्यामुळे हा जीव जो आहे आपला वंध्यापुत्र वांझेचा पुत्र अगाध अथांग अपार अशा माया डोहामध्ये पोहत राहतो, डुबत राहतो, डुबकी मारत राहतो। वास्तविक पाहता काहीच खरं नाही, ना ते पाणी खरं आहे, ना तो डोह खरा आहे, ना तुझी तुझ्याला माया समजला वांध्यापुत्र वांझेचा पुत्र, ती मायासुद्धा खरी नाही। एक मात्र खरं आहे की तुमचं जे अस्तित्व आहे ते परमेश्वराकडं आहे आणि ते तुम्हाला मिळू शकतं, पण त्यासाठी तुम्हाला नामस्मरण करावं लागेल। पुढची ओवी जी आहे ती काय सांगते, आंधळ्याने पाहिले बहिऱ्याने ऐकले आणि पांगळ्याने पाठलाग केला। बघा ती गंमत, आंधळ्याला पाहता येतं का? जर पाहता येत असतं तर तो आंधळा कसा राहिला असता, आणि बहिऱ्याने ऐकलं म्हणजे काय, मग तू बहिराच नाही आहे, पण नाथबाबा म्हणतात तो बहिरा आहे, तरी त्यांनी ऐकलं। आणि खरी गंमत पुढचीच आहे, या मनुष्याला भवडोहामध्ये मृगजळाच्या भवडोहामध्ये डुंबताना पाहिलं म्हणून या पांगळ्याने त्याचा पाठलाग केला। पांगळ्याला चालता तरी येतं का? पण पांगळ्याने त्याचा पाठलाग केला, त्याला धरायचा प्रयत्न केला। आता याचं निरूपण बघा, डोळ्यांनी काय काम केलं, पाहण्या बघण्याचं काम केलं, तरी सर्वच विषय सर्वार्थाने दिसतातच असं नाही, जे दिसतं तसं नसतं म्हणून जग फसतं असा आपल्याला अनेकदा अनुभव येतो। आखो देखी म्हणजे जे मी माझ्या डोळ्यांनी पाहिलं तेच सत्य आहे, त्याच्याशिवाय दुसरं सत्य असूच शकत नाही असे सांगणारे कितीतरी महाभाग तुम्हाला भेटतील। साधं उदाहरण आहे आपल्या नेहमीच्या आयुष्यामधलं, रात्रीच्या वेळी निरभ्र आकाशामध्ये कितीतरी तारे तुम्हाला टिमटिम करताना दिसतील, आणि तेच सकाळी 8 वाजता जेव्हा सूर्योदय होतो तारे कुठं जातात? आपले डोळे त्यावेळेस काय सांगतात सकाळी, की एक पण तारा नाही आकाशात, पण ते सत्य आहे का? आकाशात तारे आहेत आणि ते नेहमी इतकाच प्रकाश फेकतायत, पण सूर्याच्या तेजाने आपली दृष्टी अंध झाली, आपली क्षमताच उरली नाही त्या ताऱ्यांना पाहण्याची, आपल्याला दिसत नाही म्हणून तारे नाहीत असं आहे का? तर तारे आहेत म्हणून जे दिसतं तसं नसतं म्हणून जग फसतं असा अनुभव येत राहतो। आता हाच प्रकार बहिऱ्याने ऐकले तेव्हाही तसंच घडतं। ध्वनी हा शब्द उच्चारण करतो, ध्वनी शब्द निर्माण करतो, आणि शब्द खरे असतीलच असे नाही। उदाहरण महाभारतातलं आहे, साक्षात धर्मराज युधिष्ठिराने सांगितलं गुरु द्रोणाचार्यांना की अश्वत्थामा मेला, आणि हळूच बोलले, हत्ती का माणूस मला माहिती नाही, कानाने ती गोष्ट ऐकलीच नाही, कानाने अर्धच ऐकलं, अश्वत्थामा मेला आणि तेच मेंदूला सांगितलं, तेच खरं मानलं, हातातलं शस्त्र द्रोणाचार्याने टाकून दिलं आणि त्यांचा घात झाला। द्रोणाचार्यांचा घात धर्मराज युधिष्ठिरांनी केला नाही, तो त्यांच्या कानाच्या अधूपणामुळे झाला, अर्धवट ऐकल्यामुळे झाला। त्यामुळं हा जो बहिरा आहे हा काही ऐकू शकतो याचं काही खरं नाही, काही ऐकू शकतो, न ऐकलेली गोष्टसुद्धा ऐकणार। सासू सुनेचे झगडे पहा, तुम्हाला लगेच असं कळेल की सुनेला असं अशा गोष्टी ऐकू येतात ज्या सासूने बोललेल्याच नसतात, आणि अशीच गोष्ट सासूबद्दल सुद्धा आहे, सुनेने काही केलेलं नसतं, काही आहे बोललेलं नसती तरी त्या सासूला ऐकूच जातं, कसं जातं काय माहिती, त्या सासऱ्याला ऐकू जात नाही, नवऱ्याला ऐकू जात नाही, या सासूला मात्र व्यवस्थित ऐकू जातं आणि सुनबाईलासुद्धा ऐकू जातं। त्यामुळं कान मोठी गोष्ट आहे, बहिरा जरी असला तरी त्याला ऐकू येतं। आता ज्याला पाय नाहीत आणि ज्याचे पाय चालण्याचं काम करू शकत नाही त्याला आपण पांगळा म्हणतो। काही वेळा अशी माणसं हातावरही चालण्याचा प्रयत्न करतात, परंतु अशी पांगळी माणसं आपल्या पाठीमागे धावू शकत नाहीत, आपला पाठलाग देखील करू शकत नाहीत, परंतु पांगळासुद्धा पाठलाग करू शकतो। त्यासाठी निष्ठावंत भाव लागतं, निर्धाराने निष्कामतेने निश्चलतेने आवडीनं जी भक्तमंडळी आपल्या चित्तामध्ये प्रेम बांधतात आणि त्या प्रेमपाशाने त्या दोराने विठ्ठलाला करकतून आवळतात, तीच माणसे पांगळ्याने पाठलाग कसा केला याचं उदाहरण आहे। त्यामुळं पांगळ्याने पाठलाग करणं आणि हरीला गाठणं आणि मिळवणं आणि त्याच्यात सामावून जाणं हे सहज शक्य आहे। महाभारतातलं उदाहरण आहे, विदुरांनी भगवान श्रीकृष्णासाठी केळी आणल्या खाण्यासाठी, त्यांच्याशी इतकं तादात्म्य रूप त्यांचं पावलेलं होतं की विदुरांनी केळी स्वतः खाऊन सालकृष्णाच्या हाती द्यायला लागले। दाऊ बलराम दादा तर पाहतायत की केळी भगवान श्रीकृष्णांना द्यायच्याऐवजी महात्मा विदुर स्वतःच खातायत आणि केळीचे साल
भगवान श्रीकृष्णांच्या हातात देत आहेत आणि भगवान श्रीकृष्ण सुद्धा कसे आहेत, ते साली आनंदाने खात आहेत। संत नामदेव महाराजांनी एकच दटावणी दिली 5 वर्षाच्या पोरांनी आणि भगवंतांनी त्यांच्यासोबत बसून जेवण केलं। आम्ही इतक्या वर्ष देवाची पूजा करतो, देवाने कधी आमच्यासाठी भोवई तरी खालीवर केली का, पापणी तरी खालीवर केली का? फूल पडलं असा संकेत नाही पाहिजे। मूर्तीने साधी पापणी तरी तुमच्यासाठी खाली केली का? कारण की तादात्म्य रूपच नाही परमेश्वराशी। ती भक्तीची परिसीमा ज्यावेळेस होईल, पराकाष्ठा होईल, म्हणजे देव पूजू जाता देऊळ उडाले आणि बुडाले, म्हणजे देऊळच उडून जाणार, देवाशी तुमचं तादात्म्य पावणार, देवात तुम्ही सामावून जाणार, भक्त आणि देव वेगवेगळे राहणारच नाहीत। आणि हे ज्यांच्या कृपाशीर्वादाने घडलं, अनुग्रहाने घडलं, त्या सद्गुरूंनाच ते समर्पणपूर्वक ऐकवणं, ऐकण्याची आग्रही विनंती करणं म्हणजे परियेसी सद्गुरू राया हा नाथांचा उद्गार आहे। अभंगाच्या अखेरीस नाथ महाराज आपल्या सद्गुरूंचा जनार्दन स्वामींचा हवाला देऊन त्यांच्यातच एकरूप होऊन सांगतात, हे भगवंताशी एक होणं ही मिरवण्याची गोष्ट आहे, अहंकाराने नाही आहे, तर भक्तिप्रेमाने मिरवण्याची गोष्ट आहे। संत एकनाथ महाराज म्हणतात, सद्गुरू जनार्दन स्वामींशी एकरूप होऊन विनंतीपूर्वक नम्रतापूर्वक मी सांगतो, हरीच्या नामानेच मी भवसागरातून मायासागरातून तरलो आहे, हरिप्राप्ती करून घेतली आहे। भागवताच्या कलल रूप चिंचेच्या पानावरती रचलेल्या बांधलेल्या या देवळाच्या मंदिराचा उपयोग परब्रह्माच्या साक्षात्कारासाठी, आत्मरूपाची ओळख पटवण्यासाठी मी केला आहे। म्हणजे अखंड हरिनाम करणं, हरीचा नाव घेणं, रामनाम घेणं, हेच आपल्यासाठी मुक्तिदायी आहे। राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी।